नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन विश्वाच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये तुमचं स्वागत आहे. स्वतःचे ऑनलाईन स्टोअर कसे ओपन करतात या ट्युटोरियलचा हा दुसरा भाग आहे. या ट्युटोरियलचा पहिला भाग जर तुम्ही बघितला नसाल तर वरती टॉप राईट कॉर्नरला एक आय बटन दिसत असेल, त्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तिथे दिली आहे, तसंच त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्ही जर तो पार्ट वन पाहिला नसाल तर तो पार्ट वन पाहून घ्या, त्यानंतर हा पार्ट टू पहा. आपण पार्ट वनमध्ये पाहिलेलं की स्वतःच्या ऑनलाइन स्टोअर कसे ओपन कराल, म्हणजे इंस्टामोजोवर आपण कसे ओपन कराल, तर इंस्टामोजो काय आहे त्याचा ओव्हरव्ह्यू आपण बघितलेला, तिथं अकाउंट कसं ओपन करायचं, रजिस्टर कसं करायचं आणि पुढची प्रोसेस काय काय ते आपण बघितलेलं. तर आज आपण माहिती घेऊया की ऑनलाईन स्टोअरवर आपण प्रोडक्ट कसे अपलोड करणार. आता इथे मी तुम्हाला उदाहरण दाखवतो ऑनलाईन स्टोअरवरचे प्रोडक्ट. मी माझ्या स्टोअरवर कोणते प्रोडक्ट अपलोड केले बघा. माझ्या स्टोअरवर दोन प्रोडक्ट अपलोड आहेत, दोन ईबुक आहेत, एक मराठीमधलं आहे एक इंग्लिशमधलं आहे. आपण स्टोअरमध्ये पाहण्यासाठी इथे जाऊन युअर ऑनलाईन स्टोअरवर क्लिक करायची, तर आपल्याला आपल्या स्टोअरवर अपलोड असलेले प्रोडक्ट दिसतील. तुम्ही नवीन रजिस्टर केलं त्यामुळे तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही. हे बघा, इथून सुद्धा आपण ॲड प्रोडक्टवर क्लिक करून प्रोडक्ट ॲड करू शकता. किंवा मी तुम्हाला दुसरी स्टेप सांगणार आहे, ती तुम्ही फॉलो करा. इथे बघा, दोन ऑप्शन आहेत, क्रिएट पेमेंट लिंक आणि ॲड प्रोडक्ट. तर आपण पहिलं क्रिएट पेमेंट लिंकबद्दल जाणून घेऊ. क्रिएट पेमेंट लिंक म्हणजे काय आहे? समजा तुम्ही एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, समजा तुम्ही काय PC दुरुस्त करताय किंवा अजून कोणती एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करताय आणि तुम्हाला पेमेंट लिंक तयार करायची असेल, तर इथे क्रिएट पेमेंट लिंकवर क्लिक करा. समजा तुमचा मित्र खूप दुसरीकडे आहे, दुसऱ्या देशामध्ये वगैरे आहे आणि त्याला तुम्हाला त्याच्याकडून काही पैसे घ्यायचे 5,000-10,000, तर तुम्ही ते ह्या लिंकवरून घेऊ शकता. म्हणजे त्याला तुमचा अकाउंट नंबर सांगण्याची गरज नाही, तुमचं ना तुमचा मोबाईल नंबर वगैरे त्याच्याकडे नसला तरी तुम्ही ही त्याची ही लिंक तयार करा. इथे काही कोणतं कशासाठी तुम्हाला पेमेंट पाहिजे ते लिहा. तर आपण उदाहरणार्थ लिहूया सर्व्हिस, मग ते तुम्ही कोणतीही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल, इथे तुम्हाला किती पेमेंट ॲक्सेप्ट करायचं, 1,000 रुपये, 100 रुपये टाकू. क्रिएट करायची, ही पेमेंट लिंक क्रिएट होणार. पेमेंट लिंक क्रिएट झाल्यावर ही कॉपी करा. कॉपी केल्यानंतर तुम्ही कुठेही शेअर करू शकता. आता हे समजा तुम्ही एखाद्याला व्हॉट्सअपवर पाठवलं आणि त्यांनी या लिंकवर क्लिक केलं, त्याच्या पुढे अशी विंडो ओपन होईल. हे बघा, पर्पज ऑफ पेमेंट सर्व्हिस अमाऊंट 100, पेईंग टू ऑनलाईन विश्व मराठी. इथं त्याचं नाव टाकेल, ईमेल ID टाकेल, फोन नंबर टाकेल. इथून नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या पुढे पुढची पेमेंटची विंडो ओपन होईल. मी तुम्हाला इथे सर्व इन्फॉर्मेशन टाकून दाखवतो, म्हणजे तुम्हाला पुढची विंडोसुद्धा समजेल. इथे तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर नीट टाकायचा, कारण तुमच्या ईमेल ID वर मेसेज जातो. आणि मोबाईल नंबर आपण टाकून घेऊ. हे टाकून झाल्यानंतर इथे खाली बघा नेक्स्ट बटन आहे, नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल आणि तुमच्या पुढे दुसरी विंडो ओपन होईल. इथे बघा, ते लोक बोलते प्लीज वेट. दुसरी विंडो ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार ऑप्शन असतील पेमेंट करण्यासाठी, म्हणजे तुम्ही कसं पेमेंट कराल. या पेमेंट गेटवेमध्ये पेटीएमचं ऑप्शन नाही आहे. पेटीएमचं ऑप्शन आणण्यासाठी तुम्हाला पेटीएमचा सेपरेट पेमेंट गेटवे घ्यावा लागेल. त्याची सुद्धा माहिती मी पुढे देणाऱ्या ट्युटोरियलमध्ये देईन, पण याच्यामध्ये पेटीएमचा ऑप्शन नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बघा, ह्या विंडोमध्ये आपल्याला चार ऑप्शन भेटले, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट्स आणि भीम UPI, असे 5 ऑप्शन भेटले. UPI, फोनपे, कोणत्याही याच्यामधून तुम्ही पेमेंट करू शकता. वॉलेट्सचा ऑप्शन सुद्धा आहे, पण वॉलेट्समध्ये पेटीएम सोडून इतर वॉलेट्स आहेत, म्हणजे ओला मनी, मोबिक्विक, जिओ मनी आणि फ्रीचार्ज. आणि याच्यामध्ये अजून एक तुम्हाला फायदा सांगतो, याच्यामधून तुम्ही जर फ्रीचार्जमधून पेमेंट केलात तर तुम्हाला 10% कॅशबॅक आहे, 10% कॅशबॅक तुमच्या फर्स्ट पेमेंटवर, फ्रीचार्जच्या फर्स्ट पेमेंटवर. म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची 1,000 रुपयाची ऑनलाईन, ह्याच्या म्हणजे इंस्टामोच्या स्टोअरवरून कोणाचाही स्टोअर असू दे, 1,000 रुपयाची वस्तू घ्यायची, तुम्ही फ्रीचार्जमार्फत पेमेंट केलं तर तुम्हाला 100 रुपये कॅशबॅक येईल. त्यामुळे तुम्ही फ्रीचार्जचा वापर याच्यासाठी करू शकता. क्रिएट पेमेंट लिंकवर जाऊन तुम्ही पेमेंट लिंक क्रिएट करू शकता. हे बघा, इथे आपण एवढं लिंक तयार केलेलं आहे ते तुमचे इथे आलेलं आहे. पण लिंक कोणाला व्हिजिबल नसतात, फक्त तुम्ही कोणाला शेअर केला कीच त्याला दिसतं. म्हणजे एखाद्याकडून पेमेंट ॲक्सेप्ट करण्यासाठी ही सोपी पद्धत आहे, लिंक तयार करा, त्याला शेअर करा, तो क्लिक करेल आणि तुमचं पेमेंट होईल. तुम्हाला बँक अकाउंट नंबर, मोबाईल नंबर, तुमचं नाव जरी त्याला माहिती नसेल तरी तुमच्या अकाउंटमध्ये त्याच्या अकाउंटमधून डायरेक्ट पेमेंट रिसीव होईल. ही सुविधा तुमच्यासाठी इंस्टामोजो प्रोव्हाइड करतं. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपण पाहू ॲड प्रोडक्ट. ॲड प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट कसे ॲड करायचे,
इथे बघा तुम्हाला ऍड प्रोडक्ट क्लिक केल्यानंतर चार ऑप्शन मिळतात, फिजिकल प्रोडक्ट, डिजिटल प्रोडक्ट, इव्हेंट तिकीट आणि अदर. फिजिकल प्रोडक्ट म्हणजे काय, समजा तुम्ही टी शर्ट्स विकता किंवा कोणत्या वस्तू विकता, त्या अमेझॉन फ्लिपकार्टवर कशा वस्तू विकता, तुम्ही समजा घरगुती कोणत्या बॅग्स वगैरे बनवून बाहेर विकता, तर इथे तुम्ही ते सगळं लिहू शकता. ऍड प्रोडक्ट टायटल काय तुमचा टायटल, टी शर्ट असेल तर टी शर्ट लिहा, प्रोडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये त्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन लिहा इथे. त्यानंतर इथे खाली बघा क्लिक प्रिव्ह्यू इमेज, म्हणजे त्या टी शर्टचा एखादा फोटो इथे क्लिक करून इथे अपलोड करा. शिप विदिन अ डेज, हे लिहायचंच किंवा नाही लिहायचं याची काय अशी कंपल्सरी नसते, तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता. प्राईज, आता प्राईजमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते, तुम्हाला किती किंमत पाहिजे लिहू शकता. इथे ऑप्शन आहेत बघा तुम्हाला, मेक धिस फ्री, म्हणजे प्रोडक्ट फ्रीमध्ये तो घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा ऑप्शन इथे पे व्हॉट यू वॉन्ट, म्हणजे त्या माणसाला ज्या प्रोडक्टसाठी किती किंमत पे करायची तेवढी तो करू शकतो. म्हणजे एखाद्या प्रोडक्टसाठी 10 रुपये पे करेल, एखादा 100 रुपये पे करेल, त्याच्या मनावर आहे. हा सुद्धा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. खाली ऑप्शन आहे ॲडव्हान्स सेटिंग, ॲडव्हान्स सेटिंगमध्ये इथे बघा तुम्हाला ऑप्शन मिळतं कस्टम नोट टू युअर कस्टमर्स. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे समजा एखाद्या कस्टमरने तुमचं प्रोडक्ट विकत घेतलं की त्याला ईमेलवर एक मॅसेज जातो, तो मॅसेज कोणता जावा हे तुम्ही इथे टाईप करू शकता. म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता थँक्स फॉर परचेसिंग अवर प्रोडक्ट, असं तुम्ही लिहिलात, तुमच्या ब्लॉगची किंवा तुमच्या वेबसाईटची लिंक टाकला तर त्याला ईमेलवर तो मॅसेज जाईल, तो मॅसेज तुम्ही इथे लिहू शकता. कोणी तुमचं प्रोडक्ट घेतलं की डायरेक्ट त्याला हा मॅसेज जाणार. त्यानंतर खाली लास्ट ऑप्शन SEO ऑप्शन, हे खूप महत्त्वाचं आहे. SEO ऑप्शन म्हणजे काय, इथे तुम्ही जे काही लिहाल टायटल, बघा SEO टायटल, SEO डिस्क्रिप्शन, SEO कीवर्ड्स, हे तीन एवढे महत्त्वाचे. इथे जर तुम्ही काही लिहिलं, समजा तुम्ही एखादं ईबुक विकताय, मनी मेकिंग ईबुक, जसं आपल्या स्टोअरवर आहे, तिथे आपण कीवर्ड्समध्ये टाकू शकतो हाऊ टू मेक मनी ऑनलाईन, ऑनलाईन अर्निंग, मनी मेकिंग ईबुक. आणि समजा कोणी जाऊ द्या गुगलवर सर्च केलं हाऊ टू मेक मनी ऑनलाईन, तर आपलं ईबुक त्याला दिसेल. म्हणजे तुम्ही हे कीवर्ड्स वापरून त्याचा उपयोग तुम्ही गुगलवर टॉप येण्यासाठी करू शकता. SEO टायटल SEO फ्रेंडली टायटल असलं पाहिजे, म्हणजे इथे पण लिहू शकतो ऑनलाईन मनी मेकिंग ईबुक, मग ते जर कोणी सर्च केलं तर त्याला हे आपलं ईबुक दिसेल. अशा प्रकारे SEO ऑप्शन आहेत. इथं डिस्क्रिप्शन, हे डिस्क्रिप्शन कोणाला दिसत नाही, वरचं डिस्क्रिप्शन जे होतं ते दिसतं लोकांना, हे डिस्क्रिप्शन दिसत नाही, हे फक्त तुम्ही SEOसाठी वापरता. आपण आता फिजिकल प्रोडक्ट बघितलं, त्यानंतर आपण पाहू डिजिटल प्रोडक्ट. डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय, समजा एखादं तुम्हाला ईबुक अपलोड करायचं आहे तर तुम्ही ईबुकची PDF इथे अपलोड करू शकता. त्यानंतर इथे त्याचं टायटल लिहू शकता, इथे त्याची किंमत लिहू शकता, आणि इथे डिस्क्रिप्शन त्या ईबुकबद्दल माहिती, आणि इथे अपलोड अ प्रिव्ह्यू, म्हणजे इथे तुम्ही ईबुकचा प्रिव्ह्यू अपलोड करू शकता. जसं आपल्या ईबुकचा प्रिव्ह्यू दिसतोय मी तुम्हाला दाखवतो, प्रोडक्ट टाइम स्टोअरवर हे बघा. आता तुम्हाला इथे आपल्या ईबुकचा जो प्रिव्ह्यू दिसतो, हा बघा हा प्रिव्ह्यू, तो कोणता दिसला पाहिजे लोकांना, कारण लोकांना फक्त प्रिव्ह्यू दिसतो, फाईल दिसत नाही. फाईल त्यांनी पे केल्यानंतर त्यांच्याकडे डाउनलोड होते, तो प्रिव्ह्यू कोणता दिसावा ते इथे अपलोड करावा. बाकी हे दोन ऑप्शन सेमच आहेत जसं मी तुम्हाला मग आधीच्या ह्याच्यात सांगितलं. थर्ड आहे इव्हेंट तिकीट. समजा तुम्हाला कोणत्या इव्हेंटचं तिकीट बनवायचं असेल, समजा एखादी इव्हेंट आहे तुमच्या कॉलेजमध्ये आहे किंवा तुमच्या ऑफिसमध्ये आहे, ती जी पेड इव्हेंट असेल, इथे तुम्हाला त्या इव्हेंटचं टायटल लिहावं लागेल, इव्हेंटची इन्फॉर्मेशन लिहावी लागेल कशाबद्दल इव्हेंट आहे, इथे त्या इव्हेंटच्या तिकीटची प्राईस लिहावी लागेल. त्यानंतर इथे किती क्वांटिटी तुमच्याकडे अवेलेबल आहे, जर तुमच्याकडे खूप असतील, अनलिमिटेड परचेस असतील तर हे ब्लँक सोडा. इव्हेंट कधी स्टार्ट होणार आहे ते लिहा, इव्हेंट कधी एंड होणार आहे ते लिहा. त्यानंतर व्हेन्यू लिहा कुठे, आणि त्यानंतर प्रिव्ह्यू ऑफ तिकीट, म्हणजे इथे त्या तिकीटाचा एखादा फोटो काढून अपलोड करा. जसं तुम्ही तिकीट खरेदी करताना असतं, ऑनलाईन तिकीट खरेदी करताना, कोणते मॅचचं तिकीट किंवा कोणते इव्हेंटचं तिकीट तुम्ही इथे सेल करू शकता. त्यानंतर अपलोड केल्यानंतर ही लिंक्स तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा. चौथा आहे अदर ऑप्शन. अदर ऑप्शन म्हणजे काय माहिती आहे, समजा तुम्ही PC रिपेअरिंग करत असाल, मोबाईल रिपेअरिंग करत असाल, आणि तुम्हाला ती जाहिरात करायची असेल तर तुम्ही इथे टाकू शकता अबाउट द टायटल, PC रिपेअरिंग, मोबाईल रिपेअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग असं टाकू शकता. किती रुपये तुमचा चार्ज आहे, कशासाठी किती रुपये चार्ज आहे, एका तासासाठी, एका दिवसासाठी, ते लिहा. त्यानंतर इथे डिस्क्रिप्शन लिहा तुम्ही काय काय प्रोडक्ट रिपेअर करता. त्यानंतर प्रिव्ह्यू ऑफ इमेज म्हणजे एखादा तुमचा बॅनर असेल बघा की आम्ही असं असं करतो, हा तुम्ही बॅनर बनवला असेल, दुकानाला बॅनर असतो, तो इथे अपलोड करा. अशा प्रकारे तुम्ही चार ऑप्शनमध्ये प्रोडक्ट अपलोड करू शकता. आता आपण पाहू अपलोड केलेले प्रोडक्ट दिसतात कसे. हे बघा हे प्रोडक्ट तुम्ही अपलोड केले की ते असे दिसणार लोकांना. हे डिस्क्रिप्शन, हे मी डिस्क्रिप्शन अपलोड करताना टाकलेलं, आणि हे टायटल आहे, ही किंमत आहे, आणि हा प्रिव्ह्यूवाला फोटो, आणि जे मी आधी आतमध्ये फाईल अपलोड केलेली ती तुम्हाला केव्हा दिसेल, जेव्हा तुम्ही प्रोडक्ट बाय कराल तेव्हा लास्टला ऑप्शन येईल डाउनलोडचा, तेव्हा तुम्ही पे करून डाउनलोड करू शकता.
आणि हे तुम्हाला कुठे शेअर करायचं असेल शेअरवर क्लिक करा. इथे बघा कॉपी लिंक, ही लिंक कॉपी करून तुम्ही कुठेही शेअर करू शकता. तुम्ही डायरेक्ट फेसबुक, ट्विटर किंवा अशा खूप साईट्सवर सुद्धा शेअर करू शकता. तर आता आपण माहिती बघितली क्रिएट पेमेंट लिंक आणि ॲड प्रोडक्ट. पुढच्या व्हिडिओ तिसऱ्या पार्टमध्ये आपण माहिती बघू डॅशबोर्ड, पेमेंट लिंक, प्रोडक्ट स्टोअर या सर्वांबद्दल. इथे जे लिहिले त्या सर्वांबद्दल आपण तिसऱ्या भागामध्ये माहिती बघू. त्यामुळे तो भाग पाहायला नक्की तो भाग नक्की पहा. आणि याच्या आधी मी भाग वन अपलोड केलेला आहे, पार्ट वन स्वतःचे ऑनलाईन स्टोअर कसे ओपन करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि वरती आय बटनवर सुद्धा दिली आहे. त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. त्यामुळे तुम्हाला काही डाऊट असतील ते सॉल्व्ह होतील. आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. कारण आपल्या चॅनलवर आपण अशीच माहिती घेऊन येणार आहोत आता याच्या पुढे, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.